आज आपण भानुदासजी कवडे यांना परभणीमधनं इस्रोमध्ये जाताना पाहतो आणि केवळ एक व्यक्तिशः एक मुलगा एक माणूस एखाद्या इस्रोसारख्या संस्थेमध्ये जातो इतकाच हा दृष्टिकोन मर्यादित नाही आहे किंवा यश हे इथपर्यंतच नाही की इस्रोची नोकरी लागेल. त्याच्यामागची मेहनत, त्याच्यामागची दिशा, त्याच्यामागचा उद्देश आणि त्याच्यामागची प्रेरणा ह्या सगळ्याच गोष्टीचा एकूणच मिलाप आपल्याला यासाठी अभ्यासला पाहिजे. कारण कुठली गोष्ट या उद्देशाने प्रेरित होऊन मिळवणं आजच्या सामन्यामध्ये किंवा जगामध्ये हे दुरापास्त होताना आपण जेव्हा पाहतो तेव्हा काही अशा मशाली आपल्याला रस्ता दाखवतात आणि तशीच एक मशाल त्यांचं कौतुक करावं थोडं कमी आहे. म्हणजे भानुदासजी आपल्यासोबत आहे, त्यांचं मनस्वी अभिनंदन आणि त्यांना पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आज ते आपल्या सायन्स संकुलाला भेट द्यायला आले आणि त्यांचा परभणी ॲस्ट्रॉनॉमी सोसायटीतर्फे आज त्याची तसा सत्कारही झालेला आहे. आणि यातनं लोकांसाठी मुलांसाठी प्रेरणा म्हणून जी त्यांचा जो जीवन प्रवास आहे ती खुद्द एक स्वतः एक अशी प्रेरणा आहे. त्यांनी उणिवेची जी जाणीव आहे त्या जाणीवेलाच त्यांनी प्रेरणा बनवलं आहे आणि तेच त्यांचं उत्तेजनसुद्धा आहे असं मी मानतो. त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.